नमस्कार, सुस्वागतम। आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। सुदृढ शरीर आणि निरोगी मन हीच आयुष्याची खरी संपत्ती, खरी संपदा, खरं ऐश्वर्य। आणि या आरोग्याची काळजी कशी घ्यायची हे सांगणारा आमचा कार्यक्रम आरोग्य संपदा। आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे बदलते हवामान, कान नाक आणि घशाचे आजार आणि उपाय। प्रगतीच्या वाटेवर ज्या वेगाने आपण विकास करतोय त्यामध्ये आपण अनवधानाने पर्यावरणाची इजा करतोय किंवा त्यांना नुकसान करतोय। ते फक्त एका प्रदेशामध्ये, एका राज्यामध्ये, एका राष्ट्रामध्ये सीमित नाही, तर जगभरामध्ये पर्यावरणाचं नुकसान होतंय। जेणेकरून आज ऋतुचक्र आपल्याला बदललेली दिसत आहेत, वेळोवेळी पाऊस पडणं, हवामान बदलणं ह्यासारखे दुष्परिणाम आज सर्व जगभरामध्ये दिसत आहेत, ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग सुद्धा म्हणतोय। मनुष्याचा देह हा पांचभौतिक आहे आणि मनुष्य हा सुद्धा निसर्ग चक्राचा एक अविभाज्य घटक आहे। त्यामुळे हे जे पर्यावरणातले बदल होत आहेत त्याचा परिणाम किंवा आपण दुष्परिणाम म्हणू हा मनुष्य देहावर सुद्धा होताना दिसतो। आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा ऋतू बदलतो, जेव्हा जेव्हा हवामान बदलतं, तेव्हा सर्दी, खोकला यासारखे कान नाक घशाचे आजार ह्याचे रुग्ण आपल्याला वाढताना दिसतात। मग ह्यावर उपाय काय, या विषयीच्या मार्गदर्शनासाठीच आजचा कार्यक्रम आहे। या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतील कान नाक घसा तज्ज्ञ डॉक्टर मनोज देशमुख। नमस्कार डॉक्टर, तुमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत। डॉक्टर मनोज देशमुख हे MBBS बीजे मेडिकल कॉलेज पुणे, MS ENT बीजे मेडिकल कॉलेज पुणे येथून शिकलेले आहेत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये व इतर रुग्णालयांमध्ये 27 वर्षांपासून कान नाक घसा विशेषज्ञ म्हणून कार्यरत असून त्यामध्ये आता भरती म्हणून सध्या वैद्यकीय अधीक्षक म्हणजे सुपरिटेंडंट म्हणून यशवंतराव चव्हाण रुग्णालयात प्रशासकीय कामकाज देखील पाहत आहेत। दर्शकहो, बदलते हवामान, कान नाक घशाचे आजार आणि उपाय असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे। कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही उत्सुक असालच। प्रश्न विचारण्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक। आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 022 हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी STD कोड डायल करायचा आहे, मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे। आमचे दोन क्रमांक आहेत, पहिला क्रमांक 2490 8050, दुसरा क्रमांक 2490 8850। या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता। जास्तीत जास्त प्रश्न आम्ही नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवावा, प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा। आरोग्य संपदा हा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा विशेष कार्यक्रम आहे, जो लोकसेवा प्रचारासाठी बनवलेला आहे। या कार्यक्रमाद्वारे आम्ही सर्वांसाठी आरोग्याविषयाची दालनं उघडी केलेली आहेत आणि विविध माहितीपूर्ण सेगमेंट्स ठेवलेले आहेत। आज आपण विशेष कोणती माहिती घेणार आहोत ते आपण थोडक्यात पाहूया। प्रथम आपण डॉक्टर तात्याराव लहाने, पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांच्याकडून डोळ्यांची रचना आणि कार्य समजून घेऊ। डॉक्टर अरुणा देशमुख आपल्याला खांद्याचे व्यायाम दाखवतील। डॉक्टर दुलीप भोसले हे क्षकिरण विभागाची माहिती देतील आणि कार्यक्रमाची सांगता आपण व्हायोलिन वादन स्वप्ना दातार यांच्या व्हायोलिन वादनाने करू। आता आपण पुन्हा कार्यक्रमाला सुरुवात करूया। नमस्कार डॉक्टर, पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये स्वागत। आज आपण जेव्हा म्हणतो कान नाक घसा, मग हे कान नाक घसा यांचा एकत्रित आपण का घेतो? याचं उत्तर आपल्याला शरीर रचनेवरून नक्कीच मिळेल। कान नाक घसा हे बाह्यदृष्ट्या जरी तिन्ही अवयव वेगवेगळे असले तरी आतून हे कान नाक आणि घसा एकमेकांना जोडले गेलेले आहेत। उदाहरणार्थ नाक आणि कान हा युस्टेशियन ट्यूब मार्फत जोडला गेलेला असतो, त्यामुळेच नाकाची इन्फेक्शन्स किंवा घशाची इन्फेक्शन्स ही कानाकडे सहज पसरू शकतात। एस्पेशली लहान मुलांमध्ये ही ट्यूब थोडीशी लहान असते आणि त्याचा ल्युमेन पण मोठी असते आणि थोडीशी आडवी असते, त्यामुळे लहान मुलांमध्ये हे प्रमाण नक्कीच जास्त जाणवतो आपल्याला। त्यामुळे कान नाक घसा हे तिन्ही आजार, ही ब्रांचेस अशी वेगळी डेव्हलप झालेली आहे आणि याचे आजार आपल्याला एकत्ररित्याच विचार करावा लागतो। म्हणजे शरीराचं आपण म्हणतो की आजारांचा प्रवेशद्वारच आहेत हे कान नाक आणि घसा, निश्चितच। आणि मग सर, ह्याच्यामध्ये साधारणतः सर्वसामान्यपणे आढळणारे आजार कोणते असतात? सर्वसाधारणपणे आजार सापडणारे म्हणजे जंतूंचा प्रादुर्भाव, विषाणू, जीवाणू किंवा बुरशी कानाच्या बाबतीत, हे आणि हे प्रादुर्भाव झाल्यामुळेच
नाकाची इन्फेक्शन ज्याला आपण रायनायटीस सायनोसायटीस असं म्हणतो, घशाची इन्फेक्शन ज्याला टॉन्सिलायटीस फॅरिंजायटीस लॅरिंजायटीस ट्रॅकायटीस ब्रॉन्कायटीस असं, किंवा कानाची इन्फेक्शन्स ओटायटीस मीडिया अक्यूट किंवा क्रॉनिक, फंगल इन्फेक्शन्समध्ये ओटोमायकोसिस किंवा कानाचं फंगल इन्फेक्शन, किंवा अंतर्कर्ण जो आहे इनर इयर आहे त्याचं इन्फेक्शन म्हणजे लॅब्रिन्थायटीस, ही सगळी इन्फेक्शन्स आपल्याला आढळून येतात. हेच आणि ज्या गोष्टी जंतूंच्या प्रादुर्भावामुळे झालेले नाही आहेत त्यातले काही आजार म्हणजे त्याचे काही लक्षण म्हणजे हायपर ॲसिडिटी किंवा ॲसिडपेप्टिक डिसीजमुळे होणारे रिफ्लक्स इसोफेजायटीस, बऱ्याचशा स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिन कमी असल्याकारणाने झालेला अन्ननलिकेला थोडासा सूज येते तो आजार, हे असे आजार. अच्छा, म्हणजे अन्ननलिकेचा जरी आजार असला तरी त्याचे पडसाद हे कानना घशामध्ये दिसत असतात आणि त्यामुळे आपण, कारण त्यांची मुख्य तक्रार असते गिळायला त्रास होतो त्यामुळे ते. अच्छा अच्छा. आणि या विषयावर मला म्हणजे तुम्हाला प्रश्न हा विचारायचाच आहे, पण त्यापूर्वी सर आपण हे जे आता सगळे आजारांची जंत्री सांगितली, खूप आजार आहेत, कानाचे आजार वेगळे, नाकाचे आजार वेगळे, घशाचे आजार वेगळे, मग ह्याच्या मागची नेमकी कारण काय आहेत? आणि आजचा जो आपला विषय की बदलतं हवामान आहे, तर या बदलत्या हवामानामुळे हे आजार वाढताना दिसत काय सांगू शकाल? आता आपण मगाशी बोलल्याप्रमाणे नाक आणि घसा किंवा तोंड हे आपल्या शरीराचं प्रवेशद्वारच आहे, त्यामुळे जे हवेत झालेले बदल याचा पहिला परिणाम ताबडतोब नाकावर किंवा घशावर लगेच आढळून येतो. आणि आता हवामान बदल पाहिले तर हवामान बदल हे मी ढोबळ मनाने दोन गटात वर्गीकरण करतो, एक नैसर्गिक बदल आणि एक अनैसर्गिक बदल. नैसर्गिक बदल हे अशा करते की आपलं जे ऋतुचक्र असतं निसर्गाचं, उन्हाळा संपून पावसाळा, पावसाळा संपून हिवाळा, हिवाळा संपून परत उन्हाळा, ह्याच्यामुळे जे हा जो चेंज ओव्हर होत असतो प्रत्येक वेळेला, तो प्रत्येक वेळेला त्याला शरीर प्रत्येक शरीर सारखंच प्रतिसाद देईल असं नाही. काही काहींच्या बाबतीत प्रतिकारशक्ती कमी असल्याने किंवा अन्य कारणाने तिथे तुम्हाला रुग्णसंख्येत नक्कीच वाढ झालेली आढळून येते. उदाहरणार्थ आत्ता जो सीझन आहे सध्या की हिवाळा संपून उन्हाळा सुरू झालेला आहे, तर हिवाळ्यामध्ये हवेमधली आर्द्रता ही खूप कमी झालेली असते आणि त्याचबरोबर ती आर्द्रता कमी असतानाच आत्ता या महिन्यांमध्ये हवेचं तापमान पण वाढायला लागलेलं असतं. आता आपले शरीर रचना जर बघितली तर आपल्या रेस्पिरेटरी एपिथेलियम जो आहे सगळा किंवा आपला श्वसन मार्गावरील जे आवर अंतर त्वचा असते त्याच्यावर एक बारीकसा एक फ्लुइड थर असतो, प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असतं, त्याला आपण म्युकोझल ब्लँकेट असं म्हणतो, आणि ती आपली शरीराची फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स असते. अच्छा. आणि त्या लिक्विड त्या फ्लुइडमध्ये सर्व प्रतिकार शक्ती असते आणि अँटीबॉडीज असतात भरपूर. या हवेमध्ये काय होतं, हवेतली आर्द्रता कमी झाली, तापमान वाढल्यामुळे हा जो थर असतो हा काही ठिकाणी कोरडा पडायला लागतो. कोरडा पडायला लागला की त्या ठिकाणची त्या ठिकाणी जंतूंना शिरकाव करायला जागा मिळते आणि तिथून इन्फेक्शन चालू होतात. अच्छा, म्हणजे अशा प्रकारे ती म्युकोझल लायनिंगचा जो थर आहे त्याच्यामध्ये आणि हवामान जो ह्युमिडिटी आपण म्हणतो त्याच्यामुळे हे जेव्हा होतं तेव्हा तुम्ही आता जे सांगितलं या वातावरणामध्ये व्हायरल इन्फेक्शन्स ही याचं प्रमाण खूपच वाढलेलं असतं. सर, आणि जे दुसरं तुम्ही म्हणालात की एक नैसर्गिक ऋतुचक्र आहे आणि एक अनैसर्गिक जे बदल आहे त्याविषयी काय सांगा? अनैसर्गिक बदल मुख्यत्वे म्हणजे हवेतलं प्रदूषण. आता आपल्याकडे जसं इंडस्ट्रीलायझेशन होतंय, वाहनांची संख्या बेसुमार वाढती आहे, यामुळे हवेतल्या जे नको असलेल्या घटकांचं प्रमाण हे प्रमाणाबाहेर झालेलं आहे. खरं तर म्हणजे याच्यामध्ये नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड आणि पार्टिक्युलेट मॅटर म्हणजे धुलीचे कण जे आहेत हे बेसुमार वाढल्यामुळे सुद्धा त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर दिसायला लागले आहेत. जास्त करून फुफ्फुसावर याचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणात होतो
त्यामुळे रुग्णांच्या संख्येत पण वाढ होते. आणि श्वसन हे आहे अशी गोष्ट आहे की जी आपण थांबवू शकत नाही, ही नैसर्गिक आणि इनव्हॉलेंटरी क्रिया आहे. त्यामुळे अगदी जाणं हे म्हणजे काही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आपण अशी म्हणू शकतो. आपल्याला एक पहिला प्रश्न आलेला आहे, धर्मा प्रश्न विचारतायत नाशिकवरून. नमस्कार. नमस्कार, आपला प्रश्न सलग विचारा. हा नमस्कार मॅडम. नमस्कार. आईचं वय 60 वर्ष आहे. 15 दिवसापासून सारखं खोकला आणि घसा दुखत आहे. डॉक्टरांना दाखवलं पण फरकच पडला नाही. बरं, एक मिनिट सर, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहे? त्यांना ताप येतोय का? नाही. आणि खोकला कोरडा येतोय का? त्यांना काही बेडका पडतोय? कोरडा खोकला. कोरडा खोकला. बरं, हा खोकला येण्यापूर्वी त्यांना काही ताप वगैरे थोड्या दिवसाकरता आला तर काय? 2 दिवसाकरता, 3 दिवसाकरता? नाही, 7-8 दिवसापासून येतोय. डॉक्टरांना भरपूर तापलो पण फरकच पडला नाही. ताप होता का याच्या आधी काही, या खोकला सुरू होण्यापूर्वी? अजिबात नव्हतं. बरं, त्यांना काही डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर वगैरे काही त्रास कुठेच नाही? नाही. आणि चालताना वगैरे दम लागतोय का श्वास घ्यायला? नाही. ठीक आहे, नक्कीच सर मार्गदर्शन करतील. सर काय सांगाल? एक चांगली गोष्ट की तुम्हाला कुठलाही ताप वगैरे नाही, त्यामुळे इन्फेक्शन असं वाटत नाहीये. बऱ्याच वेळेला बारीक अंगात ताप येऊन जातो आपल्याला व्हायरल इन्फेक्शनमुळे, आणि नंतर थोडासा श्वसन मार्गाच्या अंतर्त्वचेला थोडीशी सूज आलेली असते, सबग्लॉटिक आपण म्हणजे आपल्या स्वरयंत्राच्या खाली. त्याच्यामुळे हा खोकला बरेच दिवस टिकून राहतो. पण काही काळजी करू नका, गरम पाण्याची वाफ घेतलीत रेग्युलरली तर हा खोकला असताना 2 ते 3 आठवड्यात नक्कीच कमी होईल. नाही कमी झाला तर मग आपल्याला काही रक्ताच्या काही तपासण्या कराव्या लागतात, ज्याच्यामुळे त्या रक्तात काही पेशी वाढल्यात का, इओसिनोफिलिया आपण ज्याला म्हणतो, त्याशी काही आजार आहे का, ह्याची आपल्याला रक्ताची तपासणी करून नक्कीच कळते. पण 15-20 दिवस तर काही घाबरून द्यायचं कारण नाही आहे. फक्त गरम पाण्याची वाफ आणि पाणी भरपूर प्या, सायट्रस फूड म्हणजे आंबट फळं जी आहेत, लिंबू, आवळा, संत्र, ह्याचं आहारात तुमचं प्रमाण वाढवा थोडं, हे नॅचरली हा खोकला कमी होऊन जाईल काही दिवसांनी निश्चितच. आणि आपण सरांकडून हे सुद्धा जाणून घेऊया की नेमकी आजाराची लक्षणं, कधी डॉक्टरांकडे जायचं आणि कधी आपण घरगुती सुद्धा उपाय करू शकतो, आणि याचबरोबर औषधं केव्हा घ्यायची आणि कशी घ्यायची ह्याविषयी सुद्धा सरांकडून आपण मार्गदर्शन करणार आहोत. मात्र आत्ता कार्यक्रमात वेळ झालेली आपची आपल्या पहिल्या माहिती घेण्याची. पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांनी आपल्याला यापूर्वी सुद्धा डोळ्यांची रचना आणि कार्याविषयी माहिती दिली होती. आज ते अधिक ह्याच्याबद्दल विश्लेषण करणार आहेत. या माहितीचा आपण लाभ घेऊया. आरोग्य संपदा. मी डोळ्याच्या रचनेतला पुढचा भाग आपला सांगणार आहे. आपण पाहिलं की हालचाली कशा होतात, तर याच्यानंतर हा जो दुसरा भाग आहे याच्यामध्ये, याला आपण रेटिना म्हणतो. हा डोळ्याचा छेद घेतलेला भाग आहे, याला आपण रेटिना असं म्हणतो. तर या रेटिनामध्ये एक पित्तबिंदू असतो. हा खड्डा आपला जो दिसतो आहे पित्तबिंदू, या पित्तबिंदूमध्ये आकृती आपली पिक्चर फोटो काढला जातो, आणि हा फोटो जो आहे तो मेंदूपर्यंत वाहून घेऊन गेला जातो. तर हे पिक्चर इथं काढलेलं आहे. यानंतर हा जो डोळा आहे आपण आता बघतोय, या डोळ्याचा छेद घेतलेला आहे, आणि छेद घेऊन डोळा कसा असतो हे दाखवला रचना आहे. तर यामध्ये आपण बघता इथे केस दिसतात, तर ही वरची पापणी आहे, ही खालची पापणी आहे, हा पुढचा भाग आपला दिसतो, हे बुबुळ आहे, पारदर्शक बुबुळ आहे, याच्या पाठीमागे आपला दिसतं, हा लेन्स आहे. पण हा जेव्हा पांढरा पडतो तेव्हा त्याला आपण मोतीबिंदू असं म्हणतो. याच्या मागे गेल्यानंतर हा जो भाग आहे हा फोटो काढणारा रेटिनाचा भाग आहे, आणि इथून एकदा फोटो काढला की या नसे नळ, याला ऑप्टिक नळ म्हणतात, हिच्याद्वारे त्याला आपण मेंदूपर्यंत घेऊन जातो, आणि मेंदू त्याचं विश्लेषण करते की माझ्यासमोर 4 माणसं आहेत, तर ते विश्लेषण मेंदू करत असतो. तर याला रक्तस्राव, रक्तपुरवठा व्हावा यासाठी याच्यावर पुन्हा 3 लेअर असतात. आपण जर याच्याकडे पाहिलं, याच्यात ह्या रक्तवाहिन्या दिसतात, या लेअरचं नाव आहे कोराइड. तर यामध्ये खूप रक्तवाहिन्या असतात जे डोळ्याला रक्त द्यायचं काम करतात, पण त्या रक्तवाहिन्या फुटू नये यासाठी निसर्गाने त्याच्यावर एक कव्हर दिलाय, ते म्हणजे आपलं जे पांढरं बुबुळ दिसतं काळ्या बुबुळाच्या बाजूला, ते फुटू नये म्हणून ते कव्हर त्याच्यावर दिलं, त्याचं नाव स्क्लेरा असं असतं. तर असं स्क्लेरा, कोराइड आणि रेटिना असे 3 प्रकारचे लेअर हे आपल्या डोळ्याला असतात, आणि पुढे आल्यानंतर कॉर्निया, जे बुबुळ आहे त्या बुबुळाला कॉर्निया असं म्हणतात, आणि त्याच्या मागे गेल्यानंतर लेन्स, अशा प्रकारचे हे लेअर असतात. आपला जो डोळा आहे
याला मार लागू नये याच्यासाठी आडबीट खोबणी असते जी आपली, त्या खोबणीमध्ये बसवलेला असतो आणि आतली जी डोळा आत आणि त्याची जी बोन आहेत जे आपण त्याचे हाडं म्हणतो ते हाडं बाहेर आलेले असतात. का असतात? जर आपण पडलो तर त्या हाडांना मार लागावा पण डोळ्याला मार लागू नये. डोळा काम करत असताना आपण पाहतो त्याची पापणी खालीवर होत असते. ही पापणी खालीवर होते म्हणजे बुबुळ ह्याला ओलं करण्याचं काम करतं. बुबुळावर जे पाणी येतं ते पाणी खालीवर आणून बुबुळ ओलं होतं. जर ते ओलं झालं नाही आपला डोळा पांढरा होईल. बुबुळ बघण्याचं काम करतं. मोतीबिंदू जो आपण पाहिला हा जो आहे तर हा फोकस करण्याचं काम करतो. जवळचं आणि दूरचं बघण्यासाठी जो फोकसिंग लेन्स असतो तो लेन्स करण्याचं हे काम करत असतो आणि रेटिना जो आहे तो फोटो काढण्याचं काम करतो. अशा प्रकारे याची रचना असल्यामुळे आपण जेव्हा एखादी वस्तू पाहतो तर ही वस्तू पाहत असताना त्या वस्तूचं विश्लेषण करत असताना बुबुळ त्याला बघत असतं. डोळा त्याचा मोतीबिंदू फोकस करतो. पित्तबिंदू जो आहे त्याचा फोटो काढतो आणि मेंदूमध्ये गेल्यानंतर आपल्याकडे मागे जेव्हा जातो तेव्हा ऑक्सिपिटल कॉर्टेक्स नावाचा एरिया जिथं या एरियामध्ये विश्लेषण होऊन आपला दिसतं. अशी ही डोळ्याची रचना असते. आरोग्य संपदा. आपण जेव्हा बाजारात कॅमेरा विकत घ्यायला जातो तेव्हा तो किती खर्चिक असतो, पण आपल्याला जो बिन पैशाचा कॅमेरा दिलेला आहे, जे आपले डोळे दिलेले आहेत, त्याची आपण निश्चितच काळजी कशी घेतली पाहिजे आणि ती का महत्वाची आहे हे या सेगमेंटद्वारे तुम्हाला कळलंच असेल. कार्यक्रमात बदलते हवामान कारणा घशाच्या आजारावर तुमचे प्रश्न आम्हाला अपेक्षित आहेत. मात्र कार्यक्रमात आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा कार्यक्रम आरोग्य संपदा. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण कार्यक्रमामध्ये जेव्हा चर्चा करतोय तेव्हा तुम्ही आता सांगितलं की विविध आजार आहेत. कानाचे आजार सांगितले, घशाचे आजार सांगितले, नाकाचे आजार सांगितले, ह्याची नेमकी लक्षणं काय असतात सर? लक्षण आता कान ना घसा या तिन्ही अवयवाप्रमाणे वेगवेगळे असणार आहेत. आता कानाचं जर इन्फेक्शन झालं तर पहिली गोष्ट कानातनं कान दुखायला लागणं, कानातून पाणी येणं, कानाला अतिशय कंद सुटणे किंवा खाज सुटणे हा ही कानाची आजाराची मुख्यत्वे लक्षणं आहेत. तथापि जर याच्यामध्ये जर अंतरकरणाला जर काही इजा झाली की अंतरकरणात इन्फेक्शन झालं तर पेशंटला सडनली उलट्या होणं, चक्कर येणं, कानाचं ऐकण्याचं प्रमाण एकदम कमी होणं ही सुद्धा लक्षणं त्यामध्ये आढळून येतात. घशाचं इन्फेक्शन असेल तर पेशंटला बोलताना गिळताना असा इतरा त्रास होतो. ताप आणि ताप या सगळ्या लक्षणांमुळे ताप हे कॉमन फॅक्टर असतोच. नाकाच्या इन्फेक्शन्समध्ये पण पेशंटला सर्दी होणं, नाकातनं डिस्चार्ज येणं आणि डोकं दुखणं. डोकं दुखणं याचा अर्थ तुमचे सायनसेससुद्धा याच्यामध्ये इन्वॉल्व होत झाल्याचं लक्षण आहे. बरोबर. आणि ही सारी लक्षणं त्याच्यामध्ये दिसून येतात. बरोबर सर. आणि साधारण आपण काय म्हणतो की सर्दी झाली म्हणजे बऱ्याच वेळेला साधारण घरातला असा कोणी व्यक्ती नाही की ज्याला कधी आयुष्यात सर्दी झालेलीच नाहीये, पण मग जेव्हा ही लक्षण असा तेव्हा नेमकं डॉक्टरांकडे कधी जायचं काय सांगाल? आता माझा इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर मी काही माझे आडाखे आहेत ते मी पेशंटला नेहमी समजावून सांगतो की बाबा तुम्हाला याच्यात ताप किती आलेला आहे. जर पेशंटला थोड्या प्रमाणात ताप असेल 99-100 तर लगेच काय काळजीची काही कारण नसतं कधी. तसंच आपल्याला जी जेव्हा सर्दी होते किंवा खोकला होतो तेव्हा नाकातून जे पाणी येतं, डिस्चार्ज असतो, त्याचा रंगाचा मी विचारतो पेशंटला नेहमी किंवा तो रंग त्याचा कुठला आहे. तर युजली तो रंग पांढरा किंवा थोडासा म्युकस असेल, म्युकॉइड कलर तर असेल, तर मी म्हणतो की बा तुला काही काळजीचं कारण नाही आहे. घरगुतीलाच वाफ घेणं, भरपूर पाणी पिणं, विश्रांती घेणं यावर हा आजार आपला आटोक्यात येण्यासारखा आहे. पण सतत ताप असणे, दोन तीन दिवस ताप असणे, एक्सपेक्टोरेशनचा किंवा खोकल्याच्या बेडकाचा रंग बदलणे, नाकाचा डिशाचा रंग पिवळसर हिरवट असणे ही डेफिनेटली इन्फेक्शनची लक्षणं असतात. आणि इथे आपल्याला अँटीबायोटिक्स वगैरे पेशंटला औषधं द्यावी लागतात. नुसतंच घरगुती उपायावर किंवा विश्रांतीवर हा आजार आटोक्यात येते असं वाटत नाही. मग सर ह्याचे काही क्रायटेरिया असतात का? ए, मग बी, मग सी, असं काही असतं? आता गेले काही वर्ष आपल्याकडे जे स्वाईन फ्लूनी जे आउटब्रेक्स आलेले आहेत त्यासाठी शासनाने ह्या
आयएलआय म्हणजे इन्फ्लुएन्झा लाईक इलनेस याचे काही क्रायटेरिया घालून दिलेले आहेत. अतिशय सुंदर क्रायटेरिया आहेत ते. सर्वांनी जर लक्षात घेतले तर आपल्याला बरंचसं आपलं टेन्शन आणि आजारी पडल्यावर एखाद्या घरात व्यक्ती आजारी पडली तर त्याची काळजी बऱ्यापैकी दूर शकते. यामध्ये ए क्रायटेरियामध्ये असं सांगितलेलं आहे की ए क्रायटेरिया कॅटेगरीमध्ये पेशंट कुठले येतात की त्याला फक्त सर्दी आहे, नाकातलं पाणी येत आहे आणि त्याचा ताप थोडासा 99-100 ताप आहे. अशा पेशंटला फक्त घरी विश्रांती घेऊन फक्त राहणे हितकारक आहे आणि त्याच्यातून तो बाहेर येऊ शकेल. जेव्हा आपण याच्यापेक्षा या लक्षणाव्यतिरिक्त अजून जर काही त्यात लक्षणं आढळली, उदाहरणार्थ ताप 100 degrees पुढे जायला लागला, तर आम्ही त्याला कॅटेगरी B1 म्हणतो. आणि त्या कॅटेगरीच्या पेशंटला आपण लगेचच ते टॅमीफ्लू किंवा ओसेल टॅमिवीर जे औषध आहे सध्या स्वाईन फ्लूवरचं ते आपण त्याला ताबडतोब देतो. B2 कॅटेगरी म्हणजे हीच लक्षणं असतात पण यामध्ये पेशंटची काही कारणांमुळे प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. उदाहरणार्थ त्याला डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर असेल किंवा त्याला काही इम्युनो कॉम्प्रोमाइज डिसीज असेल, हे असे काही आजार असेल असोसिएटेड किंवा त्याला कोमॉर्बिडिटी म्हणतो, तर या पेशंट रुग्णांना हॉस्पिटलमध्ये भरती करून त्याच्यावर लक्ष ठेवणं हितकारक आहे. कॅटेगरी सी याच्यामध्ये ही सारी लक्षणं असतात पण पेशंटला दम लागणे, खोकला येणं हे लक्षण जर दिसायला लागलं तर पेशंटला ताबडतोब ICU भरती करावं लागतं. त्यामुळे कॅटेगरी सीचे पेशंट हे ॲक्च्युली ICU भरती करावे लागतात. त्यामुळे हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्यालाही समजू शकेल की कुठच्या पेशंटची काळजी केली पाहिजे, कुठच्या पेशंटची आपण. आणि हे सगळं दिसत असतं, म्हणजे असं वर नाहीये की काही त्याला फक्त वैद्यकीय शास्त्र आलं पाहिजे. हे साधारण सर्वसामान्यांना दिसत आहेत की असा हा पेशंट आहे, मग आपण घरगुती उपाय करू शकतो. असा पेशंट आहे नाही, लगेच त्याला आपण ICU नेलं पाहिजे आणि त्याप्रमाणे जर स्टेप घेतल्या तर लवकरात लवकर त्या व्यक्तीला सुद्धा मेडिकल एड मिळू शकते. सर आपण जेव्हा म्हणतो की आजारावर उपाय, अनेक वेळेला काय होतं ना की आपल्या हातात जे शस्त्र आहे ते म्हणजे काय म्हणतो की अनेक वेळेला मिसयूज केला जातो. माकडाच्या हातामध्ये जर आपण कोलीत दिलं तर त्याचा जो मिसयूज होतो तसाच आजकाल आपण अँटीबायोटिक्सचा मिसयूज होताना बघतोय आणि ही फार एक मोठी गंभीर समस्या आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा हे सांगितलेलं आहे. तर याविषयी थोडंसं आम्हाला तुमच्याकडनं मार्गदर्शन हवंय. आताच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की अँटीबायोटिक्स कधी चालू करायची हे माझे काही अंदाज आडाखे आहेत, त्याप्रमाणे मी अँटीबायोटिक्स चालू करतो. अँटीबायोटिक्स चालू करताना सुद्धा अँटीबायोटिक्स ते योग्य असलं पाहिजे, ते योग्य डोसमध्ये दिलं पाहिजे आणि योग्य दिवस दिलं पाहिजे. अर्धवट सोडून सुद्धा चालत नाही. आता अर्धवट कुठलंही औषध सोडलं तर त्या जंतूंना त्या अँटीबायोटिक बरोबर रेझिस्टन्स निर्माण होतो. नेक्स्ट म्हणजे पुढच्या वेळेस कदाचित ते अँटीबायोटिक काम करत नाही, ह्याचं आपलंच नुकसान होतं. आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे जी जागतिक आरोग्य संघटनेने दखल घेतलेली आहे मिसयूज ऑफ अँटीबायोटिक्स ते बरोबर आहे, कारण आज ही मोठी पुढे गंभीर समस्या होणार आहे. कारण कालांतराने जर असंच मिसयूज चालू राहिलं तर कालांतराने ही अँटीबायोटिक्स आपल्याला काम करेनाशी होणार आहेत आणि आता हे चित्र जवळजवळ यायला लागलेलं आहे प्रत्यक्षामध्ये ही भीती. सर आपल्याला एक प्रश्न आलेला आहे, कैलास प्रश्न विचारतायत परभणीवरून. नमस्कार मॅडम. हॅलो, बोला, आपला प्रश्न सलग विचारा. मी कैलास गोंडे परभणी बोलतोय. आमच्या आईला ताकताना दमाचा त्रास जास्त होतोय आणि ते किती दवाखान्यात गेलं तर कमी होत काही होत नाही कमी. याच काही आपल्या नियमित वागण्यामध्ये खाण्यापिण्यामध्ये काही बदल केल्यास चालेल का? आपल्या आईचं वय काय? आपल्या आईचं वय किती आहे? आईचं वय 50 वर्ष. बर, अजून काही प्रश्न विचारायचे? त्याच्या पूर्ण शरीर म्हणजे सर ते 5 वर्ष झाले त्याच्यामध्ये शरीर मान दम्याचा त्रास हे जास्त होतोय. आता या वयामध्ये दम्याचा त्रास हा नुसता श्वसनाचा आजार आहे असं नसतं. बऱ्याच वेळेला हृदयाची जर ताकद कमी झाली असेल तरी सुद्धा दम्याचा त्रास होऊ शकतो, त्याला कार्डियक अस्थमा असं म्हणतात त्याला. तर आपण त्यातल्या
हृदयविकार तज्ज्ञ किंवा श्वसनाचे डॉक्टर तज्ज्ञ यांच्याकडून तपासणी करून घ्यावी, त्यानंतरच आपल्याला याविषयी काही बोलता येईल. निश्चितच, म्हणजे योग्य मार्गदर्शन करणं हाच आमचा आरोग्य संपदा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. तुमचे असेच प्रश्न, अनेक प्रश्न, कान नाक घसा या विषयावर आम्हाला अपेक्षित आहेत. आता आपण बघणार आहोत एक दुसरं विशेष सेगमेंट. ह्यामध्ये आपण अनेक वेळेला फ्रोझन शोल्डर आहे किंवा खांदा दुखी आहे, मान दुखी आहे याचे अनेक रुग्ण बघतो. खांद्याचे व्यायाम कोणते करायचे याविषयी डॉक्टर अरुणा देशमुख आता आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आरोग्य संपदा. आमच्याकडे नेक पेन, शोल्डर पेन, नी पेन, बॅक पेन असे पेशंट येत असतात. नेक पेनसाठी जनरली पेशंट्स वर्किंग विथ आपले कम्प्युटरचं वगैरे काम जास्ती करणं असतं किंवा स्त्रियांना जास्ती घरातली कामं असतात, स्टुडंट्सना माने सारखं अभ्यास करताना वगैरे मानेचे त्रास होत असतात. तर सगळ्यांसाठी एक साधारणपणे एक प्रोटोकॉल असतो, पण सगळ्यांना आम्ही मानेचे आणि शोल्डर गर्डल, मान आणि शोल्डरचे सगळे एक्सरसाइज आम्ही साधारणपणे सांगत असतो त्यांना. तर मानेचे स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज, ते स्नायू बळकट करण्यासाठी व्यायाम असतात आणि सांधे मोकळे करण्यासाठी व्यायाम असतात. तसेच गुडघ्यासाठीचे पण व्यायाम, गुडघ्याचे पुढचे मागचे स्नायू बळकट करण्यासाठी आणि जॉईंट फ्री करण्यासाठी, कारण जॉईंट टाईट असेल, सांधा अखडला असेल तरी त्रास होतो आणि स्नायू वीक असतील तर स्नायू, तर त्याच्यासाठी पण स्नायू बळकट केल्याशिवाय जॉईंट मग बरोबर चालू शकत नाही. आता आपण पाहूया खांद्याचे व्यायाम. खांदा अखडतो पण आणि दुखरा पण असतो, तर आपण आधी सुरुवात करताना खूप एका वेळा खूप व्यायाम करायची गरज नाही आहे. पेशंटला आता जर का इथे खूप दुखणं असेल, हळूहळू सुरुवात करायची. सुरुवातीला खूप खांदा अखडला असेल तर पेंड्युलर एक्सरसाइज लूज करून हलवायचे ठेवायचे, नंतर सैल करून जितका वर आणता येतो तेवढा हळू आणायचा प्रयत्न करायचा. पेशंटला दुसऱ्या हाताचा सपोर्ट पण घ्यायला लागतो, दोन्ही हातात धरायचे, जितके हळूहळू वर जातील तेवढे न्यायचे आणि हळू खाली आणायचे. हात सैल थोडा, हात मागे जायला पाहिजे तो पण अखडतो, हळूहळू न्यायचा प्रयत्न करायचा मागे आणि मग धरल्यानंतर त्या बाजूला खेचायचा, हळू करायचं, जेवढं जमतंय तेवढंच करायचं आहे. हात दोन्ही असे करायचे आणि बाहेर आणायचे हात, इथनं हलू द्यायचे नाही, हात बाजूला न्यायचा, जाऊ शकतो का बघायचं आणि मग स्लोली सैल करायचा प्रयत्न करायचा आणि मग पुढे आणायचा प्रयत्न करायचा. जमलंच तर हात असे करून रोटेशन हळूहळू करता येईल का बघायचं, जितकं अवेलेबल आहे जेवढं जमतंय तेवढ्याच रेंजमध्ये करत राहायचं, जेवढं जमतंय तेवढं हळूहळू वाढवायचा प्रयत्न करायचा स्वतःच्या, जेवढं होईल तेवढं. काही व्यायाम आहेत जे घरच्या घरी करण्यासारखे, ते भिंतीच्या किंवा काय आधाराने करता येतं. भिंतीवर हळूहळू हात आपला वर नेत जायचा, जरा जवळ यायचं आणि हात जितका वर जातो तेवढा जाऊ द्यायचा आणि हळू खाली आणायचं. भिंतीवर राऊंड फिरवता येईल तुम्हाला, प्लेन भिंत असेल त्या ठिकाणी हात राऊंड फिरवायचा. आरोग्य संपदा. खांद्याच्या व्यायामाविषयी आपल्याला डॉक्टर देशमुखांनी अतिशय उपयुक्त माहिती दिली आणि एक फार महत्वाची गोष्ट सांगितली की आपल्या ताकदीच्या बाहेर व्यायाम करायचा नाही, आपल्याला जितका झेपेल तितका हळूहळू आपण ग्रॅज्युअली त्या व्यायामाची इंटेन्सिटी वाढवायची आहे, हे सुद्धा सर्वांनी लक्षात घेण्यासारखं आहे. कार्यक्रमामध्ये कान नाक घशाचे आजार आणि त्यावरील उपायांविषयी आपण अशीच माहिती घेत राहूया. मात्र कार्यक्रमात आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कार्यक्रम पाहत रहा आरोग्य संपदा. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सरांकडून आपण जाणून घेऊया की सरांनी विविध कॅटेगरीज सांगितल्या, ए बी सी, याच्यामध्ये कधी औषधं घ्यायची, अँटीबायोटिक्स विषयी सुद्धा माहिती घेतली. सर, पण एक महत्वाचा मुद्दा येतो की आजकाल गुगल आहे किंवा अनेक सर्च इंजिन्स आहेत, स्वतः डॉक्टर होतात आणि स्वतः केमिस्टकडे जाऊन अनेक वेळेला औषधं घेतली जातात, कारण पूर्वी त्या डॉक्टरने असं असं अमुक अमुक औषध दिलेलं असतं. तर हे कितपत योग्य आहे, म्हणजे नाहीच आहे पण तरी नाही, या गोष्टीचं मी कधी समर्थन करणार नाही. आता दोन तीन तुम्हाला आता उदाहरणं सांगतो की आपण ताप आला तर आपण बाजारात मिळेल ते औषध केमिस्ट जे सांगेल ते औषध बऱ्याच लोक घेत असतात, पण आता
असं दिसून येतं की कुठच्याही तापामध्ये साधारण आपला प्लेटलेट काउंट, व्हायरल फीवरमध्ये प्लेटलेट काउंट हा कमी होत असतो, तरीसुद्धा लोक बाजारात जाऊन आयबीप्रोफेन किंवा ॲस्पिरिन यासारख्या औषध, आयबीप्रोफेनने सुद्धा तुमचा प्लेटलेट काउंट हा कमी सप्रेस केला जातो, ॲस्पिरिन हे प्लेटलेट ॲग्रिगेशन कमी करतं, म्हणजे त्यामुळे दोन्ही ह्याच्यामध्ये जर एका प्रमाणापेक्षा प्लेटलेट काउंट कमी झाला किंवा प्लेटलेट ॲग्रिगेशन होऊ शकलं नाही तर कारण नसताना रुग्णाला रक्तस्त्राव कुठून होऊ शकतो, हा एक धोक्याचीच कंडिशन आहे. दुसरी गोष्ट, बरेच रुग्ण माझ्याकडे येतात नाक बंद सांगतात आणि ते बरेच काळ वर्ष ते नाकामध्ये बाजारात मिळणारे नेझल स्प्रे वापरत असतात. अच्छा. तर जे बाजारात जे ऑक्सिमेटॅझोलिन किंवा झायलोमेटॅझोलिन हे औषध जे मिळतं ह्याच्यामुळे सततच्या त्याच्या वापरामुळे ही प्रूड कंडिशन आहे की रायनायटिस मेडिकामेंटोझा त्याला म्हणतात, जे तात्पुरतं तुम्हाला बरं वाटतं, काही दिवसांनी काही वेळाने परत नाक तुमचं बंद होतं, हे असं रिपीटेडलीच केल्यानंतर काही वर महिन्यांनी नाकातली आतला जो म्युकोजा असतो त्याला कायम प्रकार कायमची सूज येते आणि तो नाक तुमचं कायमचं बंद राहतं, ही सुद्धा चांगली गोष्ट नाही आहे. तिसरी गोष्ट आहे, जे ॲलर्जिक रायनायटिसचे पेशंट असतात त्यांना ज्यांना जेव्हा सिव्हिअर अटॅक येतो तेव्हा त्यांना कॉर्टिकोस्टिरॉइड्सची गोळ्या द्यायला लागतात, ते योग्य आहे, पण हेच गोळ्या जर रुग्ण स्वतःच घेत राहिला तर स्टिरॉइड्स ज्या गोळ्या असतात त्याचे नाकावर जरी चांगला परिणाम झाला तरी बाकी शरीरावर त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात, म्हणजे त्या लोकांना लवकर डायबिटीस होणार, त्या लोकांचं वजन वाढणार, हाडं ठिसू होणार, ही सगळे दुष्परिणाम. त्यामुळे सेल्फ मेडिकेशन हे कधीही समर्थनीय गोष्ट नाही आहे. निश्चितच सर, आपल्याला एक प्रश्न आलेला आहे, पंकज प्रश्न विचारत आहेत यवतमाळवरून. नमस्कार. नमस्कार पंकज, आपला प्रश्न विचारा. हॅलो मॅडम, सरांना माझा प्रश्न होता. हॅलो. हा बोला, आपला प्रश्न सलग विचारा. मॅम, मी मार्केटिंग फील्ड मध्ये काम करतो आणि मला तिन्ही ऋतूत माझी सर्दी येते. डॉक्टरना जर दाखवलं तर ते सांगतात का एलर्जी आहे म्हणून. ती माहिती पाहिजे डॉक्टर साहेबांना. आपण म्हणता ते योग्य आहे, आपल्या या कंडिशनला पेरिनियल एलर्जी म्हणतात किंवा जी वर्षभर एलर्जी असते. तर आता मी आपल्या चार पाच गोष्टी अशा सांगतो की आपल्याला बहुतेक वेळा ॲलर्जी असते हवेतल्या धूलकणांची ॲलर्जी असते. या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळा आपल्या घराच्या पांघरुणांमध्ये जी अडकलेली बारीकची डस्ट असते त्याला हाऊस माईट म्हणतो, ही एक प्रकारची बुरशी असते, त्यामुळे त्याचीसुद्धा ॲलर्जी असू शकते. परागकण, जे फुलांचे परागकण जे असतात जे फ्लॉवरिंग सीझनमध्ये साधारण येतात, त्याची ॲलर्जी असू शकते. आपल्या घरात जो कुठला प्राणी असेल, कुत्रा मांजर, त्याच्या अंगावरचे केस जर उडाले तर त्याची ॲलर्जी असते. काही लोक जे लोक गावाकडे किंवा शेतावर राहत असतात त्यांच्याकडे शेतावर पाळलेल्या प्राण्यांची विष्ठा असते, ती जर वाढली आणि ती हवेबरोबर उडून येते त्याची ॲलर्जी असते. तर या 5-6 प्रकारांपैकी आपल्याला आपला कोणाशी कशाशी संपर्क येतोय का ते शोधा. बऱ्याच वेळा जर धुळीची ॲलर्जी असेल तर भारतात राहायचं म्हणजे धूळ टाळणं तर शक्यच नाही आपल्याला. त्यामुळे आता पूर्वीचे जे औषधं मिळायची त्यापेक्षा आता हीच औषधं आपल्याला नेझल स्प्रेच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. हे स्प्रे वापरणं अतिशय निर्धोक आहे. म्हणजे मी मगाशी म्हटलं जरी की स्टिरॉइडची गोळ्या घेणं आणि स्टिरॉइडचा स्प्रे घेणं ह्याच्यामध्ये हाच फरक आहे. कारण स्टिरॉइडची गोळी जेव्हा घेतो तेव्हा ती गोळी औषध जसं नाकावर जातं तर शरीराच्या इतर भागातही जातं, पण स्प्रेचं असं नसतं. स्प्रे हा फक्त त्या नाकापुरता मर्यादित राहतो, त्याचा डोस पण मायक्रोग्रॅममध्ये असतो, म्हणजे अतिशय कमी प्रमाणात डोस असतो. त्यामुळे मी माझ्या जेव्हा माझ्याकडे ॲलर्जिक रायनायटिसचे पेशंट येतात त्याला मी पहिलं सांगतो की बाबा तुझा आजार हा बरा होण्यासारखा नाही आहे, ह्याला कंट्रोलमध्ये ठेवायला लागेल. जसं ब्लड प्रेशर कोणाचं बरं होऊ शकत नाही, डायबिटीस कोणाचा बरा होऊ शकत नाही, तो कंट्रोलमध्ये ठेवायला लागतो, तसा हा आजारही आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवायला लागणार आहे. हे तुझ्या जी मनाची समजूत करून घे. याच्यासाठी कोणी तुला ऑपरेशन करा किंवा अजून काही गोष्ट सांगितली तर त्या नादी लागू नकोस, कारण याच्या कुठल्याही ऑपरेशनने तू कोणाची ॲलर्जी बरी होत नाही. त्यामुळे
चुकीच्या सल्ल्याच्या मागे जाऊ नकोस. फक्त हा रोजच्या रोज स्प्रे वापर. जर तुला हा त्रास काही सीझन मध्ये होत असेल तेवढ्या सीझन पुरता वापर. वर्षभर होत असेल दुर्दैवानी तर वर्षभर स्प्रे वापर. याचे दुष्परिणाम काही नाहीत, कारण हे स्प्रे मी वर्षानुवर्ष वापर. जसे दम्याचे रोगी स्प्रे वापरतात तशा प्रकारचाच हा स्प्रे असतो आणि याचे कुठलेही दुष्परिणाम नाही आहेत ह्याची मी खात्रीपूर्वक सांगतो. सर, आणि आता ह्या प्रश्नामध्ये मला एक उपप्रश्न वाटला की त्यांचं ते म्हणणं आहे की ते मार्केटिंग फील्डमध्ये म्हणजे यंग व्यक्ती असावी. ही अनेक वेळेला काय होतं की लहान वयामध्ये सुद्धा सतत, आता आपल्याला मगाशी स्टुडिओमधनच प्रश्न आलेला की घशामध्ये खवखव होते किंवा सतत सर्दी खोकला असतो, म्हणजे ज्याला आपण लाईफस्टाईलच्या मुळे होणारे हे जे आजार आहेत याविषयी काही मार्गदर्शन करू शकता का? सतत घशात खवखव होणे हे जे लक्षण आहे हल्ली बऱ्याच तरुण लोकांमध्ये पण आढळून येतं. बऱ्याच वेळेला हा आजार असतो एक रिफ्लक्स इसोफेजायटिसचं लक्षण आहे, म्हणजे वेळी अवेळी जेवण हायपर असल्यामुळे हायपर ॲसिडिटी किंवा बाहेरचं खाणं जास्त खाणे किंवा स्पायसी फूड जास्त खाणे याच्यामुळे हे आजार दिसून येतात. आणि याच्यामध्ये आपल्या अन्ननलिका आणि जठर याच्यामधला जो स्फिंक्टर असतो किंवा जे पिशवीचं तोंड असतं ते त्यातून हे सगळं जठरातला अन्नरस हा अन्ननलिकेमध्ये येतो. आणि त्याचा दाह जरी अन्ननलिकेत झाला तरी त्याची सेन्सेशन मात्र घशात येत असतं आणि त्यामुळे ही आजाराची लक्षणं हल्ली सापडतात. आणि मला सांगायचे वाईट अतिशय वाईट वाटतं की हे आजार खरा आजार हा उतार वयात आढळणारा आजार होता पण आता तो खूप तरुण वयात सापडतो. कारण याला एकच आहे की व्यायामाचा अभाव. तरुणाची पिढी व्यायामापासून अतिशय दूर चाललेली आहे. त्यांनी रोज थोडं चाललं पाहिजे, फिरलं पाहिजे, आहार वेळच्या वेळेला घेतला गेला पाहिजे आणि मित आहार घेतला पाहिजे. आवडतं म्हणून कुठलंही पदार्थ अतिप्रमाणात खाणं हे सुद्धा चुकीचं आहे. हे सगळं तुम्ही जर लाईफस्टाईल तुमची जर व्यवस्थित केलीत तर हा आजार आपोआपच कमी होणार आहे. ह्याला का तुम्ही आयुष्यभर गोळ्या औषधं खाणं हा त्याच्यावरचा उपाय निश्चितच नाही आहे. बरोबर, अतिशय छान सर माहिती देत आहेत. म्हणजे सरांचं म्हणणं असं आहे की फक्त गोळ्या औषधांवर अवलंबून न राहता आपल्या शरीराची जी नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती आहे, आपल्या शरीरामध्ये जो आपण आहार घेतो त्याची जी ताकद आहे ती जर आपण जास्त चांगली ठेवली तर निश्चितच अनेक आजारांना आपण टाळू सुद्धा शकतो. कार्यक्रमामध्ये ही चर्चा आपण अशीच चालू ठेवूया, मात्र आपलं जे पुढचं सेगमेंट आहे त्यामध्ये आपण आजाराचं निदान कसं करायचं ह्याच्यासाठी अनेक वेळेला एक्स-रे आहे, MRI आहे, CT स्कॅन हे आपण ह्याची आपल्याला सल्ला दिला जातो. नेमके हे काय मशीन्स आहेत याविषयीची आता आपण माहिती घेऊया. आपल्याला माहिती देणार आहेत डॉक्टर दुलीप भोंसले. आरोग्य संपदा. आमच्या डिपार्टमेंटला एक्स-रे होतात. एक्स-रे मध्ये सहसा फ्रॅक्चर्स आणि बोन जॉईंट्स, परत किडनीचे स्टोन वगैरे इत्यादी या सगळ्या गोष्टी एक्स-रे मध्ये दिसतात. अल्ट्रासोनोग्राफीमध्ये प्रेग्नंट पेशंट येतात, त्याच्यामध्ये बाळाचे विकार, बाळाचे आजार, बाळाचं पोझिशन या सगळ्या गोष्टींचा स्टडी केला जातो. आणि प्रेग्नन्सी नीट आहे की नाही, जीवंत आहे की नाही, की आतमध्येच काहीतरी प्रॉब्लेम झालेले हे सुद्धा कळतं. त्याच्या व्यतिरिक्त पोटाची सोनोग्राफी, पोटाच्या भरपूर आजार असतात, कलर डॉपलर म्हणजे जितक्या रक्तवाहिन्या आहेत, किडनीच्या रक्तवाहिन्या, बाळाच्या रक्तवाहिन्या, गर्भाशयाच्या रक्तवाहिन्या या सगळ्या बरोबर आहेत की नाही त्याचा डॉपलर स्टडी केला जातो. आणि CT स्कॅनमध्ये जे काही आपल्याला सोनोग्राफीमध्ये आढळतं तर त्याच्यावरती आपल्याला जर काही क्लॅरिटी हवी असेल तर ती CT स्कॅनवरती कळते. म्हणजेच अब्डोमिनल कुठला मास असेल, ट्युमर असेल, त्याचं आपल्याला डिटेल स्टडी CT स्कॅनमध्ये करतो. त्याचा कॉन्ट्रास्ट स्टडी होतो जेणेकरून त्याच्यामध्ये किती रक्त फ्लो आहे ते सगळं समजतं. आणि CT स्कॅनमध्ये आपल्याला अँजिओग्राफीसुद्धा करता येतात. अँजिओग्राफी म्हणजे जितक्या रक्तवाहिन्या आहेत पायाच्या, हृदयाच्या, या सगळ्या CT स्कॅनमध्ये दिसतात. इवन आपल्याकडे CT कोरोनरी अँजिओग्राफीसुद्धा म्हणजे होते आणि त्यांनी हृदयाचे जितके ब्लड वेसल्स आहेत त्याचा खुलासा होतो आणि त्या जेणेकरून आपल्याला पुढे अँजिओग्राफी करून अँजिओप्लास्टी इत्यादी करता येतं. MRI जे आहे ते त्याच्यामध्ये MRI मॅग्नेटिक वेव्सनी चित्र निर्माण होतं आणि ज्या पेशंटला CT स्कॅन ॲडवायजेबल नसेल ते MRI करू शकतात ज्यांना रेडिएशन नको असेल. ज्याच्या व्यतिरिक्त जे काही लिजन्स CT स्कॅनमध्ये क्लिअर दिसत नाहीत ते पेशंट MRI साठी जातात फर्दर इव्हॅल्युएशनसाठी. आणि
नी जॉईंट म्हणा किंवा स्पाईन म्हणा, हे सगळं सीटी स्कॅनवर क्लिअरली दिसत नाही, ते एम आर वाय अगदी स्पष्टपणे दिसतं आणि त्याचं निदान केलं जातं. शोल्डर जॉईंट सुद्धा एम आर वाय क्लिअरली दिसतो. या सगळ्या गोष्टींसाठी एम आर आय वापरला जातो. आरोग्य संपदा मध्ये आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा कार्यक्रम आरोग्य संपदा. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये स्वागत. सर, कानाक घशाचे जे आजार असतात ना, तर हे संसर्गजन्य असतात का, आणि हे टाळण्यासाठी, संसर्ग होऊ नये त्यासाठी काय करावं? निश्चितच हे सर्व आजार आहेत, हे आपण त्याला ड्रॉपलेट इन्फेक्शन म्हणतो, ड्रॉपलेट मोड ऑफ ट्रान्समिशन म्हणतो, त्याद्वारे पसरले जातात. म्हणजे आपण जे शिंक येते किंवा खोकतो तेव्हा त्यातनं जे जंतू बाहेर पडतात ते कुठल्या तरी सर्फेसवर, टेबल म्हणा, खुर्ची म्हणा, कुठल्याही सर्फेसवर सेटल होतात ते. आणि त्या तिथे आपला जर हात लागला, तिथे आपण जर येतोच आपला, म्हणजे घरात आपण कुठेही हात फिरवत असतो, ते त्याच्यामार्फत ते दुसऱ्या व्यक्तीकडे ते पसरले जातात. तर हे टाळण्यासाठी मुख्यत्वे, म्हणजे जपानमध्ये मी असं ऐकलंय की जपानमध्ये त्या लोकांनी स्ट्रिक्टली दर 2 ते 3 तासांनी आपले हात स्वच्छ धुवायचे, एवढी एकच हॅबिट फक्त लोकांना, म्हणजे आपण फक्त जेवणापूर्वी आपल्याकडे हात धुवायचं होय, पण यांनी सर्व लोकांचं प्रबोधन, कंट्री खूप लिटरेट असल्या कारणाने त्याचा अडचण नाही आली कुठे त्यांना, पण त्यांनी एकच हॅबिट लोकांना सांगितली की दर 2-3 तासांनी हात स्वच्छ धुवा, आणि त्यांनी ह्या आजारांवर पूर्ण नियंत्रण मिळवलं. तर आपणही याची जर सवय आपण लावून घेतली तर ही फार चांगली गोष्ट आहे, हे आपल्यालाच हितकारक आहे. या व्यतिरिक्त आपण आपलं पाणी पिण्याचं प्रमाण, हे सुद्धा पाणी औषध म्हणून प्यायलं पाहिजे, पाणी पिण्याचं प्रमाण तुम्ही रोजचं वाढवा. दुसरी गोष्ट, आजाराच्या कारणात तुम्ही गरम पाण्याची वाफ सतत घेत राहा. हे साध्या सोप्या उपायाने तुम्हाला बरेचशा आजारावर नियंत्रण. निश्चितच कार्यक्रम खूपच मार्गदर्शक आहे. हा तुम्ही पुन्हा बघू शकता आजचा कार्यक्रम. पुनःप्रक्षेपणाची वेळ आमची नोंदून घ्या. आमचं पुनःप्रक्षेपण होणार आहे याच कार्यक्रमाचं शनिवार दिनांक 17 मार्च 2018 सकाळी 11:30 वाजता. आरोग्य संपदा कार्यक्रमाचं पुनःप्रक्षेपण होतं दर गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी सकाळी 11:30 वाजता. याशिवाय हॅलो डॉक्टर हा जो आमचा अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे त्याचं सुद्धा पुनःप्रक्षेपण होतं. ती पुनःप्रक्षेपण होतं सोमवार, मंगळवार आणि बुधवार सकाळी 11:30 वाजता. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जाणून घेण्याची सुद्धा आम्हाला इच्छा आहे. तुमचे अभिप्राय आम्हाला या पत्त्यावर पाठवा. आमचा पत्ता बघा, आमचा पत्ता आहे निर्माता आरोग्य संपदा, पांडुर दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 30. या पत्त्यावर तुमचा आम्हाला अभिप्राय नक्की कळवा. सर, बदलत्या हवामानामुळे अनेक वेळा लहान मुलांना सतत सर्दी खोकला होत असतं, तर याविषयी थोडक्यात आम्हाला काय मार्गदर्शन कराल आणि आमच्या दर्शकांना काय संदेश द्याल? लहान मुलांमध्ये सर्दीचं प्रमाण असतं ते आता आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पाहिलं तर लहान मूल म्हणजे साधारण 3 वर्षापर्यंत ते घरामध्ये बंदिस्त असतं, कुठे बाहेर पण त्याला फारसं घेऊन जात नाही. 3 वर्षानंतर मूल ते शाळेत जायच्या निमित्ताने, इतर मित्रांशी बोलण्याच्या निमित्त, खेळण्याच्या निमित्ताने हे इतरांशी संपर्कात येतं, त्यामुळे त्यांना क्रॉस इन्फेक्शन किंवा ॲलर्जी डेव्हलप असते. त्या 3 ते 5 या वयात मुलांना सतत सर्दी असते, ही स्वाभाविक. या कंडिशनला आम्ही कटारल चाइल्ड असं म्हणतो. त्या लहान मुलाला फार अग्रेसिव्ह ट्रीटमेंटची गरज नसते, कारण ही मुलगा तो लहान मूल ती इम्युनिटी डेव्हलप करत असतो. अच्छा, म्हणजे योग्य मार्गदर्शनाखाली जर आपण चिकित्सा केली. सरांनी एक फार महत्वाचा मुद्दा सांगितला की औषध फार महत्वाचं आहे, पण ते कोणत्या कारणासाठी घेतोय आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने जर घेतलं तरच त्याचा उपयोग होणार आहे, आणि ते योग्य कालावधीसाठी घेणं गरजेचं आहे, कारण त्याचा पुन्हा तुम्हाला उपयोग करायचा आहे तेव्हा सुद्धा ते अतिशय प्रभावी ठरणार आहे. कार्यक्रमामध्ये आता सर्वांचा निरोप घेण्याची वेळ आलेली आहे. मानसशास्त्रामधला एक महत्वपूर्ण चिकित्सा म्हणजेच संगीतोपचार. संगीत सुरू झाल्यावर आपल्या मेंदूतील लहरींमध्ये सुद्धा बदल होत असतो, आणि हाच मानसोपचार तज्ञांचं म्हणणं आहे. आज मन प्रसन्न करण्यासाठी आपण व्हायोलिन वादन बघणारं सादर करणार आहे स्वप्ना दातार. आणि तरी तुमचा मी आता दर्शक निरोप घेते. डॉक्टर मनोज देशमुखजी, तुम्ही कार्यक्रमात सहभागी झाला. आज बदलत्या हवामानाविषयी आणि कानाक घशाच्या आजारांविषयी, उपायाविषयी अतिशय विस्तृत तुम्ही मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार.